नमस्कार मित्रांनो, आज कुठली डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म किंवा एका व्यक्तीला भेटणार नाही, तर आपण एका जी मुवमेंट सुरू झाली त्याविषयी बोलणार आहोत. मी टू मुवमेंट अमेरिकेत चालू झालं, त्याचं लोन भारतात आलं, असं घराघरात पोचली आहे. मी हे म्हणणार नाही नाना पाटेकर बरोबर, तनुश दत्ता बरोबर, पण अनेक स्त्रियांचे, अनेक मुलींचे कॉल आले की तू ह्या विषयावर काहीतरी बोलावं, एक कलाकार, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर म्हणून, एक पोएट म्हणून तुझं म्हणणं बोलावं. तर त्यासाठी मी कविता घेतोय, बोलण्यासाठी कविता घेतोय. कविता आहे स्वप्ननगरी, ही कोलाहल यो जो हा जो माझा काव्यसंग्रह आहे त्यातीलच आहे स्वप्ननगरी. पण या कवितेची एक एक लाईन तुम्ही स्वतःशी रिलेट करून घ्या, तुम्हाला अर्थ कळून जाईल. एका स्थिरता प्रसन्नता असणाऱ्या शहराने मला कवटाळले, एका प्रसन्नता स्थिरता असणाऱ्या शहराने मला कवटाळले, तिथे ती आता तो आहे, तिथे ती आता तो आहे. ती बस का ट्रेन चालवते, ती बस का ट्रेन चालवते, परंतु गर्दीचा फायदा घेत, पुरुषांचा विनयभंग चाललाय, मुलांना भोगाची कडी लावून, बंधनाचे कुलूप लावले, आप्त शरीर भुकासाठी, रणवाखाना उभारलाय. इथं पुरुष येणाऱ्या जाणाऱ्यांकडे नजरा टाकून, पोटभूक मिटवताहेत, पुढे मुली लिलाव करतात मुलांच्या चमडीचा, कौमार्य चाचणी अनिवार्य करून, मुलांच्या फरफटीसाठी, लग्न नावाचे षडयंत्र आखले, झालेस तर स्वयंवर ठेवून, कुत्र्या लाळ गाळत आहेत, इथे हजारो चाळे करून, एका चाळ्याचे चारित्र्य मापन होते, आता मासिक पाळीचा विटाळ, डोळ्यांचा बलात्कार, गर्भधारणा, गर्भपात, हे झेलणे पुरुषांच्या नशिबी आले, म्हणूनच पुरुष सबलीकरणाचे मोर्चे सुरू झालेत, अचानक जाग आली, स्वप्न तुटले, भीती कळस अवेलना, एकत्र येऊन माझा श्वास कोंडत होता, घामाने भिजलो होतो, आता मी माझ्या पुरुषी समाजात आलो आहे, नंतर मी टू, मित्रांनो, जे रेड बटन आहे सँडी आणि यादव त्याला प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, आणि जी घंटा दिसते तीही दाबा, आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओ पहा.